श्री स्वामी समर्थ हे संकेत सांगतात की देवाला तुम्हाला काही सांगायचे आहे. पहिली गोष्ट म्हणजेच डोळ्यातून अश्रू येणे. जर तुम्ही देवाच्या उपासनेत ध्यान करत बसलात आणि अचानक तुमच्या डोळ्यातून अश्रू आले तर ते तुमच्या आत्म्याला दैवी शक्ती भेटली आहे हे लक्षण मानले जाते. यावेळी आपण देवाला आपली इच्छा सांगणे आवश्यक असते. अशावेळी देवाला केलेली प्रत्येक प्रार्थना फळ देते. बहुतेक लोक हे सहकार्य म्हणून घेत नाहीत आणि फक्त देवाच्या उपासनेत हरवून जातात. परंतु देवाकडे काहीतरी मागण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. जेव्हा तुम्ही पूजा करतात आणि तुमच्या डोळ्यात अश्रू येतात तेव्हा तुमच्या जीवनातील अडचणी आणि दुःख दूर करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. तसेच पूजेच्या वेळी डोळ्यातून अश्रू येत असल्यास असे मानले जाते की तुमच्या विवेकाची दुष्टता शुद्ध होत आहे आणि तुमचा विवेक हा शुद्ध होत आहे. दुसरे म्हणजे प्रज्वलित ज्योतीची वाढ ही अग्नीच्या 5 घटकांपैकी एक आहे. त्यात भगवान शिवशंकर वास करतात. जर तुम्ही पूजा करत असाल आणि तुमच्यासमोर ठेवलेला दिवा आरती असेल ज्याची ज्योत अचानक वाढली तर हे देवाचे लक्षण आहे. मी तुझ्या उपासनेने आणि खऱ्या भक्तीवर प्रसन्न आहे. अशा वेळी आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे आणि आपली इच्छा ही देवाला सांगितली पाहिजे. दुसरे म्हणजे जर तुम्ही पाहिले की धूप आणि अगरबत्तीचा धूर इष्टदेव मूर्तीच्या दिशेने जात आहे तर याचा अर्थ तुमची उपासना देवाने स्वीकारली आहे. फुलांचं अर्पण जर तुम्ही पूजा आणि ध्यान करण्यापूर्वी देवाला मूर्तीला फुले अर्पण केली असतील आणि जर ध्यान आणि पूजा करताना ते फूल तुमच्या दिशेने पडले असेल तर हे अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुमची जी उपासना आहे ती देवाने स्वीकारली आहे आणि ईश्वर त्याचा योग्य परिणाम लगेच तुम्हाला देणारच. दरवाजावर गायीचं आगमन. जर एखादी गाय भगवान आरती आणि पूजेच्या वेळी दारात आली तर ती खूप शुभचिन्ह मानली जातात. दारात आलेल्या गायीची पूजा करा, तिला चपाती खाऊ घाला आणि नमस्कार केल्यानंतर तुमची इच्छा त्या गौ मातेला नक्की सांगा आणि तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार. ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.